नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीचे पात्र कमी झाले आहे, यामुळे नदी पात्रातील वाळू ही उघड्यावर पडली असून वाळू तस्करांनी यावर डल्ला मारायला सुरुवात केली आहे। औरवाड पानवटा, नुसेवाडी येथील दत्त मंदिर व गौरवाड येथील पानवट्यावर रात्री शेकडो वाळू तस्करांकडून मोटरसायकल मधून पोत्यातून वाळू चोरी केली जात आहे, यामुळे नदी पात्रात मोठे खड्डे पडले आहेत। यामुळे नदीचे पात्र रुंद होऊन मंदिराच्या घाटाला धोका पोहोचला आहे। याबाबत मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडे तक्रार करून देखील अद्याप कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। या बॉक्साईट उत्खननामध्ये तालुक्याबाहेरील अनेक तस्करांचा हात असल्याचं स्थानिक लोकांकडून सांगण्यात आलं। यावर कोणाचा अंकुश असल्यासारखी स्थिती आहे। जिल्हा खनिकर्म विभागाने चापेवाडी येथील उत्खननावरून 1.5 लाख रुपयांचा दंड केला होता, तर तहसीलदार विभागाने निंबाळकर यांनी 39 लाख रुपयांचा दंड संबंधित शेतकऱ्यांना केला। पैकी गिरी गोसावी यांच्या मालकीच्या क्षेत्रातील सील केलेला माल लंपास झाला आहे। यात कोण गुंतला आहे याच्या तपासाचे आव्हान निर्माण झालं आहे। महापुरानंतर सुरू झालेल्या वाळू चोरीवर तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ यांनी पहाटे कारवाई करून वाळूचे डेपो जप्त केले होते। यानंतर महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने पुन्हा वाळू चोरी सुरू झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे। पर्यावरण विभागाने नदी प्रदूषणाचे कारण देत वाळू बंदी 5 वर्षापूर्वी केली आहे। असे असताना शिरोळ तालुक्यातील नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या तस्करीत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तस्कर व नृसिंहवाडी औरवाड पुलावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची साखळी असून कुंपणा शेत खात असल्याने यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्साठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।